राज्यभरातल्या सरपंचांसह कर्मचाऱ्यांचा 2 दिवस संप आहे. सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी संगणक परिचालक संपात सहभागी झालेत. मानधनात भरीव वाढ, टोलमाफी, स्वतंत्र सदस्य निधी, विमा संरक्षण देण्याची मुख्य मागणी सरपंचांनी केली आहे. तर अखिल भारतीय सरपंच परिषदेचाही या संपात सहभाग आहे. राज्यभरातल्या ग्रामपंचायती कालपासून 2 दिवस बंद आहेत. भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कालपासून कामबंद आंदोलन पुकारले. या आंदोलनामध्ये सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी आहेत. प्रलंबित मागण्यांसाठी 2 दिवस हे आंदोलन सुरू राहणार आहे. अविश्वास ठराव नामंजूर होता. सरपंचांना थेट स्वतःच्या उंटावरून मिरवणूक काढली. धाराशिव जिल्ह्यातल्या 8 ग्रामपंचायतीचे सरपंच संजय आसलकर यांनी सरपंचपद वाचल्यावर गावातून मिरवणूक काढली. 8 ग्रामपंचायतीच्या राजकीय नाट्यानंतर सरपंच आसलकर आणि सदस्य सयाजीराजे हिंबेनवर जेसीबीनं गुलाल उधळला. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. पुण्यामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणारे, जलकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण शहरातल्या जलकेंद्राच्या अखत्यारीतील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी सोडता येणार नाहीये. शुक्रवारी सकाळी शहरात कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. कल्याण डोंबिवलीच्या काही भागामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 12वी नेतिवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्रावर विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे आणि त्यामुळे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. नाशिकच्या मालेगावमध्ये पाणीपट्टी विरोधात नागरिक आक्रमक झाले. महापालिकेकडून दरवर्षी 5% पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आली आणि त्याविरुद्ध नागरिकांनी लोटांगण तसंच दंडवत घालत प्रशासनाचा निषेध केला. यासोबतच जागोजागी होणारी जलवाहिनी गळती थांबवावी, वाहतूक कोंडीवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. नाताळ आणि नववर्ष साजरा करण्यासाठी मुंबईकर कोकण गोव्याला जायला आता सज्ज झाले. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचं आरक्षण 100% फुल झालंय. कोकणात जाण्यासाठी पर्यटकांनी रेल्वेला पहिली पसंती दिली. मेट्रो 3 साठी तोडलेली 40% झाडांचं पुनरोपण शक्य असल्याचा दावा MMRCL ने केलाय. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या विशेष समितीनं नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयानं सर्व झाडांचं पुनरोपण करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता दिलेल्या हमीचं उल्लंघन केल्यानं प्रकरण पुन्हा न्यायालयाकडे जाण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव न्यायालयाचं आता नामांतर झालंय. याबाबतचं परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या प्रभारी रजिस्ट्रारनं काढलंय. 17 सप्टेंबरला दोन्ही शहरांचं नामांतर झाल्यानंतर आता न्यायालयाची नामांतर झाली. सह्याद्रीची उंची म्हणजे